सर सेनापती हिंदहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्या स्मृती दिनानिमित्त पाचोरा भडगाव तालुक्याचे लाडके आमदार किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळेस युवासेना शिवसेना शिवसेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृती दिवस आहे। आम्ही सर्व तमाम पाचोरा तालुक्यातील महिला आघाडी त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आज इथं शिवाजी चौकामध्ये शिवसंपर्क कार्यालयाच्या ठिकाणी जमलेलो आहोत। या तालुक्याचं नेतृत्व करत असलेले विधानसभेचे अत्यंत लोकप्रिय आमदार आदरणीय किशोरप्पा पाटील, युवतीची विस्तारक डॉक्टर प्रियंका पाटील, तालुक्याच्या तालुका संघटक मंदाताई, शहराच्या संघटिका आणि सर्वच तमाम सगळ्या माझ्या माता भगिनी आणि सर्व बंधू भगिनींना आज या प्रतिदिनानिमित्त स्मृतिदिनानिमित्त पवित्र अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजणी महिला आघाडी जमलेलो आहोत। धन्यवाद। देशातल्या तमाम शिवसैनिकांचं दैवत हिंदू उदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आजच्या या स्मृतिदिनाच्या निमित्तानं पाचोरा तालुका शहरातील पदाधिकारी युवा सैनिक आणि महिला आघाडीच्या वतीने आज या स्मृतिदिनाच्या निमित्तानं त्यांच्या पवित्र स्मृतीस आम्ही अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। त्यांचा अभिवादन करत असताना त्यांच्या आठवणी काही या ठिकाणी ताज्या होत आहे। यात महत्त्वाचा विषय म्हणजे मी राज्य सरकारचं मनापासून अभिनंदन करेल, त्यांना धन्यवाद देईल की आमचं तमाम शिवसैनिकांचं दैवत असलेले माननीय बाळासाहेब ठाकरे यांना युगपुरुष घोषित करून आज महाराष्ट्रातल्या तमाम शासकीय कार्यालयांमध्ये आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो पाहिल्यानंतर आम्हाला सगळ्यांचं हृदय हे फुलून येतं। त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वाचा दिवस आम्ही या बाळासाहेबांचा फोटो घोषणा केल्यानंतर या ठिकाणी मानतो। त्याच पद्धतीने आजही मग त्यांचा जन्मदिवस 23 जानेवारी असो किंवा 17 नोव्हेंबर असो, या दोन दिवस आमचे राज्यातले तमाम शिवसैनिक अतिशय स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी येतात आणि बाळासाहेब हे आमचं दैवत म्हणून त्यांचं पूजन करतात। त्या पद्धतीने आज आम्ही पूजन केलेलं आहे। मी त्यांना आमच्या या पाचोरा भडगाव मतदारसंघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आणि आदरांजली वाहतो।